तर या पुणे ड्रग्स प्रकरणासंदर्भातली आता इनसाईड स्टोरी पाहूयात. कल्याणी नगरमधील अपघातानंतर पुण्यातील पब आणि बारवर अनेक निर्बंध आलेले आहेत, मात्र तरी सुद्धा आपण पार्टी आयोजित करू शकतो असं सचिननं त्याच्या ग्राहकांना पटवून दिलं. तर पार्टीसाठी नोंदणी ऑनलाईन पद्धतीनं. पार्टी दोन भागात आयोजित, पहिले हडपसरमध्ये, नंतर एफसी रोडच्या पबमध्ये. शनिवारी संध्याकाळी 40 ते 50 जण आधी हडपसरच्या द कल्ट या पबमध्ये जमले. तिथं त्यांनी रात्री 12 पर्यंत पार्टी केली. रात्री 12 वाजता हे सर्वजण आपापल्या गाड्यांमधून एफसी रोडच्या L3 पबमध्ये जाण्यासाठी निघाले. L3 पबच्या बाहेर गाड्या पार्क करून हे सर्वजण मागच्या दरवाजानं आत गेले. एवढ्या गाड्या पार्क असूनही पोलिसांना संशय आला नाही हे विशेष. पहाटे 1 वाजता पोलीस निरीक्षक अनिल माने आणि दिनेश पाटील यांच्याकडून पबची पाहणी. पाहणी केली तेव्हा पबमध्ये शांतता. पोलीस निघाल्यावर पहाटे 1:30 वाजता पार्टीला सुरुवात. पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू होती पार्टी. या पार्टीमध्ये अनेकांनी ड्रग घेतल्याचा द स्कूप वेबसाईटचा दावा. L3 पब सचिन आणि संतोष कामठे यांच्या मालकीचा. यातील संतोष आणि अक्षय कामठेसह 8 जणांना अटक, मात्र सचिन कामठे अजूनही फरार. ड्रग्ज हे सेवन करणाऱ्यांनी बाहेरून आणलं होतं अशी माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.